माझी 24 तास एक पाऊल पुढे। मेडिकल कॉलेजेस मध्ये सुरू असलेल्या प्रवेशाच्या गौड बंगालाचा झी 24 तासनं 18 जानेवारीला पर्दाफाश केला होता, ज्या वृत्तामुळे सरकारला अशा कॉलेजेसवर कारवाई करणं भाग पडलं। पाहुयात विशेष वृत्तांत। खासगी मेडिकल प्रवेश परीक्षेच्या मेरिट मध्ये येऊनही प्रवेशापासून वंचित 266 गरीब गुणवान विद्यार्थ्यांच्या जागा शिक्षण सम्राटांनी हडपल्या। मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जागी धनदाणग्यांना प्रवेश, हे वास्तव आहे या वर्षीच्या मेडिकल प्रवेशाचं। सोलापूरचे दीपक माने गुणवत्तेवर प्रवेश मिळवून मुलांना डॉक्टर बनवावं म्हणून धडपडणाऱ्या पालकांपैकी एक, पण शिक्षण सम्राटांच्या हेराफेरीचा फटका मानेंना बसला आणि त्यातूनच संघर्ष करून त्यांनी खासगी महाविद्यालय संस्था चालकांना सळो की पळो करून सोडलंय। माने यांनी आपल्या पुतण्याला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न पाहिलं, त्यासाठी त्याला उत्तम शिक्षण दिलं। मात्र खासगी महाविद्यालयांच्या मेडिकल प्रवेश परीक्षेत 147 गुणांसह प्रवेशासाठी दावेदारी निश्चित करूनही मानेंच्या पुतण्याला प्रवेश मात्र मिळालाच नाही। अन्याय सहन न झालेल्या मानेंनी मग संस्थाचालकांविरोधात लढा सुरू केला। तक्रारी केलेल्या आहेत, त्याचा निर्णय काय होणार आहे, आमच्या मुलांच्या ऍडमिशन कॅन्सल होतील का? मी त्यांना सांगितलं, बा मी माझं काम केलं, तुम्ही तुमचं काम केलं आणि शासनाने शासनाचं काम केलं। आता माझ्या मुलावर जर अन्याय होत असेल तर मला भांडायचा अधिकार आहे आणि मी रीतसर भांडतो आहे। आणि डोनेशनचे हे दोन मुद्दे जर तुम्ही, या दोन मुद्द्यांची मी तक्रार केलेली आहे। दीपक माने अन्याय झालेले एकमेव पालक नाहीत, त्यांच्यासारखे अनेक पालक आज त्यांनी प्रवेशासाठी कागदपत्रांची पूर्तता करून न घेताच उमेदवारांना प्रवेशापासून वंचित ठेवलं। कारण एकच, या पालकांची गरिबी। मुलांकडे गुणवत्ता होती पण त्यांच्या पालकांची लाखो रुपये देण्याची ऐपत नव्हती। या गोरगरीब मुलांचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न पैशाची हाव असलेल्या शिक्षण सम्राटांनी हिरावलं आणि ते धनदाणग्यांच्या पोरांना विकलं। अनेक दिवसांनी मला वाटतं प्रवेश नियंत्रण समितीच्या स्थापनेनंतर हा एक पहिलाच निर्णय असेल जिथे या खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना सरकारने, म्हणजे प्रवेश नियंत्रण समितीने, चपराक लावलेली आहे। पण प्रवेश नियंत्रण समितीचं काम हे अजून पारदर्शी व्हायला हवं। संस्था स्तरावर ऍडमिशन होत असताना जर तिथे हजर राहिला आणि जर प्रवेश नियंत्रण समितीने हेल्पलाईन चालू केली तर पालक लोक या संदर्भात त्या लोकांना जर काही प्रॉब्लेम असेल तर भेटू शकतील। मानेंनी नियंत्रण समितीकडे दाद मागितली, त्यांच्या याचिकेसमोर अखेर प्रवेश नियंत्रण समिती झुकली आणि समितीने राज्यातील 13 खासगी महाविद्यालयातील दुसऱ्या प्रवेश फेरीनंतरचे सर्व प्रवेश रद्द ठरवले। या निर्णयानं शिक्षण सम्राटांना दणका बसला आणि कोट्यवधी रुपयांचा काळा बाजार उधळला गेला। खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेतला घोळ प्रवेश नियंत्रण समितीनं सध्या तरी थांबवलाय। हा सर्व घोटाळा उघड झाल्यामुळं मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी कारवाई करणं अपेक्षित होतं, मात्र ती अद्याप झालेली नाही। कारण स्पष्ट आहे, ही सर्व वैद्यकीय महाविद्यालयं मोठमोठ्या राजकीय नेत्यांची आणि पक्षांची आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह योगेश खरे, झी 24 तास, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।